Hello everyone, welcome to RVSource English. So students, in this video we are going to see appreciation of 9th class English poem Walk a Little Slower. So students, या video मध्ये आपण 9th class English मधील poem Walk a Little Slower याचे appreciation बघणार आहोत. चला तर मग video ला सुरुवात करूया. सगळ्यात आधी appreciation चे आपल्याला माहिती आहे की 5 points मध्ये लिहायचं आहे. सर्वात पहिला point आहे आपला title. सो टाइटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटिल स्लोअर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्यानंतर ऑथर, द ऑथर ऑफ द पोएम इज अननोन, म्हणजे कोणी पोएम लिहिलेली आहे हे आपल्याला माहिती नाही. सो अशा ठिकाणी आपल्याला अननोन असं लिहावं लागेल. रॅम स्कीम, द रॅम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी. सो प्रत्येक स्टॅन्झामध्ये पोएमची रॅम स्कीम हीच आहे, ए बी सी बी. त्यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया. सो थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची? द सेंट्रल आयडिया ऑफ अ पोएम इज व्हेरी सिम्पल. तर पोयमची सेंट्रल आयडिया खूपच सिंपल आहे. पॅरेंट्स वॉन्ट देअर चिल्ड्रन टू लर्न ऑर अंडरस्टँड एव्हरीथिंग व्हेरी फास्ट. पॅरेंट्सला वाटत असते की त्यांच्या मुलांनी सर्व गोष्टी खूप फास्ट समजून घ्याव्यात, शिकून घ्याव्यात. बट द चिल्ड्रन आर स्मॉल. बट जे मुलं असतात ते लहान असतात. दे कॅनॉट लर्न एव्हरीथिंग ॲट अवर स्पीड. तर ते आपल्या स्पीडनी सर्व गोष्टी शिकू शकत नाही किंवा आईवडिलांच्या स्पीडनी सर्व गोष्टी शिकू शकत नाहीत. दे कॅनॉट लर्न एव्हरीथिंग ॲट अवर स्पीड, सो द चाइल्ड सेज वॉक अ लिटिल स्लोअर. म्हणून तो लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो वॉक अ लिटिल स्लोअर, म्हणजे थोडे हळू चला. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. तर अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं लिहायचं. सो असं शॉर्टमध्ये आपल्याला 5 मार्क्ससाठी येणारा हा क्वेश्चन आहे ॲप्रिसिएशन. तर शॉर्टमध्ये अशा प्रकारे तुम्ही ॲप्रिसिएशन लिहू शकता. अतिशय इझी ॲप्रिसिएशन आहे. तसं तसं तुम्ही लर्न करून तुमच्या एक्झाममध्ये जर आलं तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. सो हा होता आजचा व्हिडिओ, हा आजचा टॉपिक. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.